नमस्कार, मी सूरज मनसुडे, सहायक पोलीस निरीक्षक, कोडोली पोलीस स्टेशन. कोडोली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो. कोरोना या विषाणूने सर्वत्र हाहाकार पसरवलेला आहे. या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण योग्य ती खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे. केंद्र शासनाने जे 12 देश कोरोना बाधित म्हणून डिक्लेअर केलेले आहेत, या देशातून जे नागरिक भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून या कोरोनाचा फैलाव होत आहे. 12 देशातून मुंबई पुण्यासारख्या एअरपोर्टवर जे लोक उतरले आणि ते लोकांच्या संपर्कात आले, त्या माध्यमातून या विषाणूचा फैलाव झालेला आहे. कोडोली अंतर्गत येणाऱ्या गावातील लोक मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई आणि पुणे या ठिकाणी कामानिमित्ताने वास्तव्यास आहेत. महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे असेल या ठिकाणी कोरोनाची लक्षणं लोकांना आढळून आलेली आहेत आणि या भीतीपोटी मुंबई आणि पुण्यातून मोठ्या प्रमाणामध्ये वास्तव्यास असलेले नागरिक कोडोली पोलीस स्टेशन हद्दीतील गावामध्ये आपापल्या घरी येत आहेत. आपण घरी आल्यानंतर आपण आपल्या माध्यमातून या कोरोनाचा विषाणू पसरू नये यासाठी खबरदारी म्हणून आपण होम क्वारंटाईन करणं गरजेचं आहे. होम क्वारंटाईन म्हणजे याची लक्षणं आपल्याला 14 दिवसानंतर जाणवू लागतात. त्यामुळं आपण मुंबई आणि पुण्यामधून किंवा बाहेरच्या देशातून जे नागरिक जे लोक आपल्या हद्दीमध्ये आलेले आहेत, त्यांनी 14 दिवस आपल्या घरीच थांबून लोकांशी संपर्क टाळणं अत्यंत गरजेचं आहे. आपण या आदेशाचं उल्लंघन केलं नाही तर माननीय कलेक्टर साहेबांनी आदेश काढलेला आहे. आपण इतरत्र किंवा समाजामध्ये फिरताना आढळला तर आपल्यावरती भारतीय दंड संहिता 188 गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. आपण घरी 14 दिवस होम क्वारंटाईन मधून थांबलेले असताना आपल्याला जर सर्दी खोकला असे कोरोनाची लक्षणं आढळून आल्यानंतर आपण तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी प्रशासनाने कोडोली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये उपजिल्हा रुग्णालय कोडोली असेल, यशवंत आयुर्वेदिक दवाखाना, गॅलेक्सी हॉस्पिटल, केकले PSC, अमृतनगर येथील PSC असे आयसोलेशन सेंटर उभा केलेले आहेत. या आयसोलेशन सेंटरमध्ये डॉक्टर अत्याधुनिक सेवेनिशी उपलब्ध आहेत. तरी पुणे मुंबई आणि बाहेरच्या देशातून जे आलेले नागरिक यांनी दक्ष राहून आपल्या मार्फत इतर विषाणूचा फैलाव होऊन समाजामध्ये याची लागण होऊ नये यासाठी त्यांनी 14 दिवस होम क्वारंटाईन करणं गरजेचं आहे. तसेच कोडोली पोलीस स्टेशन हद्दीमधील सर्व व्यावसायिकांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की गर्दीच्या माध्यमातून हा विषाणू फैलवू नये यासाठी आपण योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. दुकानामध्ये येणारे ग्राहक यांची गर्दी होऊ नये यासाठी योग्य ती दक्षता घेतली पाहिजे. यावरती उपाययोजना म्हणून सॅनिटायझर योग्य ते वापरासाठी जे असतील औषधे त्याचा वापर आपण या ठिकाणी केला पाहिजे. आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी घाबरू न जाता हा कोरोना विषाणू कसा खंडित करता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आम्ही तत्पर आपल्या सेवेसाठी आहोत, परंतु आपण देखील पोलीस प्रशासनाला सर्व प्रशासनाला सहकार्य करणं अत्यंत गरजेचं आहे. चला आपण या कोरोना विषाणूला सर्वत्र एकत्र मिळून लढूया आणि हा कोरोना विषाणू या ठिकाणी आपल्या भारत देशातून महाराष्ट्रातून घालवून टाकूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.